पनवेलमध्ये राहणारी उर्वी विनायक जोशी ही 30 जुलैला जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या 15व्या जागतिक शोतोकान स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. तसंच उर्वीनं 2019 जपानमध्ये झालेल्या जागतिक शोतोकान या मार्शल क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावलं होतं. तिची चमकदार कामगिरी सुरूच असून तिची जपान येथे 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या शोतोकान स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल 52 बंगलो चेअरमन राहुल नाईक यांनी उर्वीला पुढील वाटचाल करता शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उर्वीचे मार्गदर्शक अतुल बोरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आय वेलकम मिस्टर राहुल नाईक ऑफ चेअरमन ऑफ 52 बंगलो टू कॉन्ग्रॅच्युलेट वन ऑफ आवर स्टुडंट्स Urvi Joshi is going for a 15 WSK World Championship which is going to be held at Japan, Tokyo Budokan from 1st August till 7th August. So I request our 52 bungalow chairman Mr. Rahul Naik sir to please felicitate her with token of love. Please. माझी मुलगी आज इंटरनॅशनल टुर्नामेंटला जपानला चालले आहे. ह्या मागचं सगळं श्रेय जे आहे ते मी आमच्या अतुलसरांना देतो आहे. तर आज 15 वर्ष ते आज तिच्याकडनं तयारी करून घेत आहेत म्हणून आज ती जपानला जाऊ शकते. लास्ट टुर्नामेंटला तिने ब्रॉन्झ मेडल आणलेलं आहे. ह्याच्यापुढे तिने ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद.